नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी, स्वरा भजनी मंडळ ऑनलाइन या संकल्पनेमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सकारात्मक ऊर्जा सर्वदूर पसरवण्यासाठी म्हणून भजन ही एक सकारात्मक सुविचार पसरवण्याचं साधन, या दृष्टीने आपण त्याकडे सर्वजण बघतो। आणि आनंद म्हणजे तरी काय असतो हो? आनंद पसरवायचा म्हणजे काय? आनंद हा नात्याच्या ओलाव्यामध्ये असतो, आनंद हा विचारामध्ये असतो, आनंद हा देण्यामध्ये असतो, आनंद भजनामध्ये असतो, आनंद रांगोळीमध्ये असतो, आनंद स्वयंपाक करण्यात असतो, आनंद दुसऱ्याचं दुःख दूर करण्यामध्ये असतो। आणि आपण भजनातून काय करत असतो तर इतरांना त्यांच्या दुःखातून मुक्ती देण्यासाठी तेवढे एक 3-4 मिनिटांची जी ताकद आपण त्यांना देतो भजनातून, तो म्हणजेच आनंद। आणि आनंद ही एक सकारात्मक क्रिया आहे। एकदा तुम्हाला ही आनंद द्यायची सवय लागली की अर्थात तुम्ही स्वतः तर आनंदी होताच, परंतु त्या पॉझिटिव्हिटीमुळे तुम्हाला बघितलं तरी लोकांना आनंद व्हायला लागतो। म्हणून मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की भजनामध्ये या, भजनामध्ये या। भजन म्हणजे काय? जप माळ ओढणं नव्हे, तर भजन म्हणजे आपल्याकडची सकारात्मकता इतरांना देणं म्हणजे भजन। अर्थात आम्ही ते शब्द असतात, त्या शब्दांना आकार देत असतो आणि आमच्या भावना त्यामध्ये ओतत असतो। संधी दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। मी एक गुरुचं गाणं म्हणत आहे। आता तरी उठ बापा तरी गुरु पाय, आज वरी वय तुझे गेले हे वाया। आता तरी उठ बापा धरी गुरु पाय, आज वरी वय तुझे गेले हे वाया। माता पिता गुरु यांची नाही केली सेवा, नाही केला पुण्याईचा जीवनात ठेवा। माता पिता गुरु यांची नाही केली सेवा, नाही केला पुण्याईचा जीवनात ठेवा। सदारत संसारिया पुत्र आणि जाया, सदारत संसारिया पुत्र आणि जाया। धरी गुरु पाया, धरी गुरु पाया, आज वरी वय तुझे गेले हे वाया। आज वरी वय तुझे गेले हे वाया। जप तप नाही केला नाही दान धर्म, जप तप नाही केला नाही दान धर्म। धर्मशास्त्र पुराणाचे जाणिले नवर्म, धर्मशास्त्र पुराणाचे जाणिले नवर्म। माझे माझे म्हणता म्हणता दाविली ही माया, माझे माझे म्हणता म्हणता दाविली ही माया। धरी गुरु पाया, धरी गुरु पाया, आज वरी वय तुझे गेले हे वाया। आज वरी वय तुझे गेले हे वाया। आता तरी ऊट बापा धरी गुरु पाया, आज वरी वय तुझे गेले हे वाया, गेले हे वाया, गेले हे वाया। नमस्कार।